आठवड्यात मुंबईत एका हॉटेलमध्ये अचानक आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चड्डा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांना एकत्र पाहण्यात आलं आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. तेव्हा तरुण खासदार राघव चड्डा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता मीडिया रिपोर्टनुसार परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची एंगेजमेंट होणार असल्याची चर्चा आहे. पण दोघांपैकी कुणीही किंवा त्यांच्या कुटुंबाने या वृत्ताला अधिकृत मान्यता दिलेली नाहीये. राघव आणि परिणीती यांच्या नात्यासोबतच पॉलिटिक्स आणि बॉलिवूडचं लव कनेक्शन आणि यांच्यातील नात्यांचा आढावा घेणारा लेट्स अप मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पॉलिटिक्स आणि बॉलिवूड लव कनेक्शन मधील पहिली जोडी आहे ती म्हणजे राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांची. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट केलं गेलं. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जेव्हा संसद परिसरात मीडियाकडून खासदार राघव चड्डा यांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी मुझसे राजनीती के सवाल पूछिए परिणीती के नाही अशी प्रतिक्रिया दिली. यात आता भर पडली ती एका ट्विटमुळे. हे ट्विट केलं होतं राघव चड्डा यांच्याच पक्षातील एका खासदाराने. खासदार अरोरा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचे फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिलं होतं की मी परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या पुढील आयुष्यासाठी प्रेम आनंद आणि सहवास लाभो माझ्या शुभेच्छा. त्यामुळे परिणीती आणि राघव चड्डा यांचं नातं आता कन्फर्म मानलं गेलंय. आता पॉलिटिक्स आणि बॉलिवूड लव कनेक्शन मधील दुसरी जोडी आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणातील आवडती जोडी म्हणजेच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा. रवी राणा आणि नवनीत यांची ओळख 2009 दरम्यान मुंबईत झाली होती. 2009 पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरा मधून आमदार झाले होते. त्या काळात रवी आणि नवनीत कौर यांची ओळख झाली ते रामदेव बाबा यांच्या शिबिरात. त्यावेळी रवी राणा हे आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री आणि मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केले. रामदेव बाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या पॉलिटिक्स आणि बॉलिवूड लव कनेक्शन मधील पुढची जोडी आहे ती म्हणजे राजकीय मंत्री उदय सामंत आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांची. महाराष्ट्रात शिंदे सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री पदाची जबाबदारी आहे. उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या अभिनेत्री आहेत. सध्या नीलम शिर्के या कुठेच सक्रिय नसल्या तरी त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. वादळवाट, असंभव, राजा शिव छत्रपती यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम केलेलं नाही. या लव कनेक्शन मधील पुढची जोडी आहे ती धीरज देशमुख आणि दीपशिखा भगनानी यांची. रितेश देशमुख आणि जेनेलिया ही महाराष्ट्राची सर्वाधिक फेमस आणि आवडती जोडी आहे. पण रितेश देशमुख यांचा भाऊ आणि आमदार धीरज देशमुख यांची पत्नी ही सिनेसृष्टीशी निगडीत आहे. धीरज यांची पत्नी दीपशिखा भगनानी या फिल्म प्रोड्युसर आहेत. दीपशिखा यांनी आजवर अनेक चित्रपट प्रोड्यूस केले. तर या लव कनेक्शन मध्ये पुढची जोडी आहे ती स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची. अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या राजकीय भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. अभिनेत्री म्हणून काम करत असताना तिने अनेक वेळा राजकीय घटनांवर आपली भूमिका मांडली. स्वराने समाजवादी पक्षाचे सदस्य फहाद अहमद यांच्याशी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची देखील ओळख एका आंदोलनादरम्यानच झाली होती. तर या लव कनेक्शन मध्ये पुढची जोडी आहे ती अभिनेत्री आयशा टाकिया आणि फरहान आझमी यांची. बॉलिवूड मध्ये फार कमी काळात आयशा टाकियाने मोठी प्रसिद्धी मिळवली. आयशाने टारझन द वंडरकार या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. पुढे सलमान खान सोबत वॉन्टेड मध्ये काम केलं. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. आयशाने समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्याशी लग्न केलं. फरहान आझमी आपला स्वतःचा उद्योग सांभाळत असले तरीही राज्याच्या राजकारणात सक्रिय. फरहान आझमी हे आपल्या वडिलांसोबतच समाजवादी पक्षात काम करतात. तशी ही यादी थोडीच आहे पण या पलीकडे राजकारण आणि बॉलिवूड यांच्यामध्ये अनेक लव्ह स्टोरीजची चर्चा झालीये. काही लव्ह स्टोरीज या लग्नापर्यंत पुढे गेल्या तर काही लव्ह स्टोरीज या मात्र मीडियाच्या बातम्यांपर्यंतच मर्यादित राहिल्या. तुम्हालाही अशा काही लव्ह स्टोरीज माहिती असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.